100 शब्द प्रति मिनिट, रेडी स्टार्ट. सगळ्या भारतीयांचे नवीन वर्ष कधी सुरू होते म्हटलं तर सोपा आणि अवघड प्रश्न. भारतात जशी भाषा, वेशभूषा, खानपान यांच्यात विविधता आहे, अगदी तशीच कालगणना आणि कॅलेंडरमध्ये देखील आहे. महाराष्ट्र कर्नाटक राज्यात शालिवाहन संवत आणि बहुतांश उत्तर भारतात विक्रम संवत प्रचलित आहे. याचे नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला होते. गुजरातमध्ये कार्तिक पाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होते. इतर काही राज्यांत सूर्याने निरयन मेष राशीत प्रवेश केल्यावर म्हणजे ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 14 एप्रिलच्या आसपास वर्षारंभ मानला जातो. हा दिवस पंजाबमध्ये बैसाखी, आसाममध्ये रोंगाली किंवा बोहाग बिहू, तमिळनाडूमध्ये पुथुंडू, केरळमध्ये विशू, ओडिसात पाना संक्रांती तर बंगालमध्ये पहिला वैशाख म्हणून साजरा होतो. याशिवाय काही राज्यात स्थानिक भागात देखील वेगळी कालगणना आणि वेगळे वर्षारंभ आहेत. या सगळ्या गोंधळात अवघे भारतीय एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतील असा दिवस कुठला? आता हा प्रश्न अवघड वाटू शकेल, पण सगळ्या भारतीयांचा नववर्ष आरंभ दिन म्हणता येईल असा एक दिवस आहे, तो म्हणजे एक सौर चैत्र. हा आहे आपल्या राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेचा पहिला दिवस. प्यारा, 15 ऑगस्ट 1947 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. युनियन जॅक जाऊन तिरंगा आपला राष्ट्रध्वज झाला. आपण रुपया हे चलन स्वीकारले. व्यवहारात दशमान पद्धती आली. राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर, राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघ, राष्ट्रीय फूल म्हणून कमळ घोषित करण्यात आले. याच धरतीवर देशाचे राष्ट्रीय कॅलेंडर असावे असा विचार सुरू झाला. या उद्देशाने भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि प्रौद्योगिक अनुसंधान परिषदेने 1952 एक कॅलेंडर पुनर्रचना समिती स्थापन केली. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर मेघनाथ साहा हे या समितीचे अध्यक्ष होते. देशातील सगळ्या कालगणना पद्धतींचा अभ्यास करणे आणि सगळ्यांना समान वाटेल अशी कालगणना सुचवणे हा या समितीचा उद्देश होता. असे राष्ट्रीय कॅलेंडर शास्त्रीयदृष्ट्या अचूक असावे आणि ते व्यवहारात वापरणे शक्य असावे हा देखील समितीपुढील महत्त्वाचा मुद्दा होता. स्टॉप.